भारत का दूधगंगा नदीवर मगरींचा वावर वाढला. 10 दिवसात पुन्हा दुसरी मगर जेरबंद. कारतगा तालुका निपाणी येथील दूधगंगा नदी काठावरील मोळा परिसरात मासे पकडण्याच्या गळाला लागलेल्या 4 फूट लांबीच्या मगरीला जेरबंद केले असतानाच आज बुधवार दिनांक 16 रोजी सकाळी 11 वाजता पुन्हा दुसरी 6 फूट लांबीची मगर युवकांनी जेरबंद केल्याने दूधगंगा काठावर शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारतगा येथील काही युवकांनी दूधगंगा नदीमध्ये मोळा परिसरात शनिवार दिनांक 5 रोजी नदी काठावर मगर पकडून त्या मगरीला सुखरूप वन विभागाने सुरक्षित स्थळी सोडून आज 10 दिवस झाले असतानाच पुन्हा दुसरी मगर खेमनाथ कांबळे यांच्या कुरण शिवाराजवळील नदी काठावर मोठी मगर पाण्यात हालचाल करीत असल्याचे दुशांत व प्रशांत माळगे हे गवत कापण्यासाठी गेले असताना पाहिले. तिथे शेती पिकांचा पंचनामा करण्यासाठी गेलेले प्रशांत रत्नाकर यांना त्या युवकांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ अमित शिंदे, सुनील जिरगे, रवींद्र कांबळे, बंडू कांबळे, नागेश कराळे, सुशांत रत्नाकर व प्रमोद रत्नाकर यांना बोलावून पाण्यात धडपडणाऱ्या मगरीला दाखवले. हे दोघं भाऊ भाऊ वैरण करत असताना त्यांना नदी काठीला वैरण करते वेळी मगरीचं हे दिसलं तर नसते हा आवाज करते वेळी त्याने आल्यानंतर मला सांगितलं असं असं मगरले. मी काय केलो असं इथल्या नदीकाठी मासं पकडण्या मुलासनी बोलून नागेश कराळे, अमित शिंदे, रवी माळगे, त्यानंतर प्रमोद रत्नाकर, बंडू कांबळे हे असं गोळा करून ते मगरीचं आम्ही पकडले. 15 दिवस मिळाले होते आणि आत्ता पण एक मिळाले आहे मगर. फॉरेस्ट अधिकाऱ्याने आता आम्ही पंचायतमध्ये जाऊन जमा करणार आहोत. तर सदर मगर मासे पकडण्याच्या गळाला लागली होती. सदर युवकांनी मोठ्या शिताफीने व दक्षता बाळगून 6 फूट लांब असलेल्या मगरीला पाण्यातून वर काढले व मगरीचे दोरीने तोंड व पाय बांधून त्या युवकांनी धाडसाने खांद्यावरून रस्त्यावर मगरीला आणले. सदर घटनेची माहिती ग्रामपंचायतीला दिल्यानंतर मगरीला ग्रामपंचायतमध्ये ठेवण्यात आले. या युवकांनी प्रसंगावधान राखून दुसऱ्यांदा मगरीला पकडल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. ग्रामपंचायतीने चिक्कोडी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर वन अधिकारी यांनी सदर मगरीला नेऊन सुरक्षित स्थळी सोडून दिले. बोलताना सुधाकर कांबळे व प्रशांत रत्नाकर म्हणाले, मगरीला पाहिल्यानंतर आमची एकच तारांबळ उडाली पण सावधानता बाळगली. आम्ही समाजातील काही युवकांना बोलावून त्या मगरीला सुरक्षितपणे पकडून ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केले. दुसऱ्यांदा मगर पकडल्याने नदी काठावर जाणे आता धोकादायक बनले असल्याचे सांगितले. ते किती 65 एकरात जमीन आहे आमची. चारा पिंडी करताना मगरीचा लई वाढलेला आहे. तर पोरांनी आमच्या खालच्या काय तर चबक करताना काय चबक घातल्यावर मासं धरताना आम्हाला गावलेलं आहे. ते असं दोन गावल्या बघा आम्हाला मगरीत मी त्या अंदोबस्त करा. तुम्ही वन खात्यानं काय तर याच्यावर बंदी आणावी बघा आणि काय तर मंजुरी आम्हाला करा. चिक्कोडी वन विभाग कर्मचारी नूर अली नदाफ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नदी काठावर जाताना सावधानता बाळगणे गरजेचे असून ग्रामपंचायतीने डांगोरा मारून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले. दूधगंगा नदी काठावर मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर सुरू आहे, त्यामुळे शेतकरी, युवक, लहान मुले व महिलांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.